अरे हा येऊ तर द्या यार, तुझं छारडा वरडा कुमार सर माझं रेकॉर्ड करा पहिलं पहिले तुमची राज ठाकरेंसोबत बैठक पार झालेली आहे, तुमची नाराजी दूर झालेली आहे का? तुम्ही ज्या पद्धतीने म्हणत होता की शंका कुशंका तुमच्या दूर होतील, त्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत का? समोर लोक थोडं पुढे आहोत, एक पाऊल बोला 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 सर सुरू राहणार. माझ्या ज्या शंका होत्या त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत आणि माननीय राजसाहेबांनी मला उद्याच्याला ठाण्याच्या सभेसाठी बोलवलंय आणि मुळात ठाण्याची सभा ही उत्तर सभा आहे, त्यामुळे त्या सभेमध्ये सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुला तिकडे मिळतील, त्यामुळे उद्या तू ठाण्याच्या सभेत ये असं मला साईला सांगितलंय. आमचे नेते बाबू आगसकर, प्रवक्ते योगेश खैरे, आम्ही सगळे होतो आणि साहेबांनी आम्हाला सगळ्यांच्या समोर या गोष्टी मांडल्यात. मला जे मांडायचं होतं ते मांडले, माझं काही चुकलं काय नाही ते सगळं बोलणं झालं. फक्त उद्याच्याला मला ठाण्याच्या सभेला ये, तुला ठाण्याच्या सभेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं बोलतो. तुमची नाराजी दूर झाली आहे ना? तुमची नाराजी दूर झाली आहे का? प्रश्न असा आहे की आपण विधान केलं, विधानानंतर आपण आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांबद्दल बोलला, राज ठाकरेंचे आपले संबंध सगळ्यांना माहित आहेत, आता जी भेट झाली तुम्ही भावनिक थोडे भावनिकही झाले आहात, काय म्हणाल? नाही मी भावनिक पहिल्यापासून आहेत, त्याचा काही विषय नाही, पण बाकीच्या विषयासाठी साहेब उद्याच्याला सभा झाल्यानंतर ना सगळ्यांसंग बाकी बोलणार आहे. मी 100% समाधानी आहे, मी समाधानी होऊन जिथून चाललेलो आहे, त्यामुळं बाकीच्या ज्या काही 2-4 दिवसातल्या वावड्या होत्या त्याच्यामध्ये मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहील. 100% ज्या ज्या अडचणी तुमच्या होत्या तुम्ही म्हणाल की तुम्हाला अडचण होते, त्या अडचणी दूर होतील. अडचणी उद्याची उत्तर सभा आहे, उद्याची उत्तर सभा आहे, उद्याच्या उत्तर सभेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय राजसाहेब देतील आणि त्याच्यानंतर ना